माझं नाव सारिका कदम आहे. मी मुंबईमधून महाराष्ट्रातून आहे. मी माझ्या ट्रीटमेंटसाठी अहमदाबादला आली. मला हायपर ॲसिडिटीचा त्रास होत होता खूप वर्षापासून, आणि मी खूप सारे दवा औषधं ट्राय केली पण मला फरक पडत नव्हता. आणि मी आयुर्वेदिक गोळ्या औषधं पण खूप दिवस घेतली आणि त्याच्याने पण मला फरक पडत नव्हता. मग मी ॲलोपॅथीचे औषधं सुरू केली, त्याच्यात पण मला काही फरक जाणवला नाही. मग डॉक्टरांनी मला एक टेस्ट करायला सांगितली, आपलं एंडोस्कोपी. त्याच्यात कळलं की मला हायटस हार्निया आहे. आणि मग मला भीती वाटत होती तरी पण गोळ्या औषधं घेऊ की त्यांनी सजेस्ट पण केलं की तुम्हाला ऑपरेशन करायला लागेल. मी घाबरली ऑपरेशनसाठी. ते बोलले की तुम्हाला ऑपरेशन करायचं नसेल तर तुम्ही गोळ्या पण खाऊ शकता किंवा ऑपरेशन पण करू शकता. पण मी गोळ्यांना मला गोळ्यांनी काहीच फरक पडत नव्हता. गोळ्या घेत होती तरी पण मला खूप त्रास व्हायचा. आणि मग एके दिवशी असंच मी यूट्यूबवरती सर्च केलं, तिथे मला डॉक्टर चिराग ठक्कर यांच्या मी व्हिडिओ बघितल्या. तिथे बरेचसे पेशंट रिपेअर झाले, त्यांना पण असंच माझ्यासारखा त्रास होत होता. पण मला तिथे जायला भीती वाटत होती, कारण वाटत होतं की हे टाकलेले व्हिडिओज हे खरे आहेत की खोटे आहेत. म्हणून मला त्रास खूप असह्य होत होता. तरी पण मी एकवेळेस मनाशी निश्चय केला की आपण बघूया जाऊन. मग मी त्यांना कॉल केला, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मला समजवलं फोनवरती. बरीचशी माहिती मला त्यांच्या, म्हणजे बरीचशी भीती माझी नाहीशी झाली. आणि मग मी निश्चय केला की मला डॉक्टरांना भेटायचे. भेटल्यानंतर तिथे मी अजून 2-3 पेशंट पाहिले. एक जे होतं की ते PH टेस्टिंगसाठी आलेलं होतं आणि एक ऑपरेशन झालेलं होतं. ऑलमोस्ट त्यांना 1 महिना झालेलं होतं आणि ते चेकिंगसाठी आलेलं होतं. त्यांना विचारलं तर म्हणे खूप ऑपरेशन झाल्यानंतर मला खूप फरक पडला, मी आता सगळं खाऊ पिऊ शकतो. मग मला अजूनच माझं भीती नाहीशी झाली. आणि मी त्यांच्याकडे काल PH टेस्ट केलं आणि आज त्याचा रिपोर्ट येणार. PH टेस्टिंग केलं मी. मला सुरुवातीला भीती वाटत होती की ते नळी टुचेल गळ्यात की काय कायच नाही. त्याच्या आधी माझी मेनोमेट्री झाली, त्याच्यात पण मला काही त्रास झाला नाही. आणि नंतरून PH टेस्टिंगची ट्यूब टाकली. वाटत होतं मला की खूप त्रास होईल म्हणून, पण मी सगळं खाल्लं पिल्लं, मला काही त्रास जाणवला नाही, मला सवय झाली. माझं नाव सारिका कदम आहे. आता परवाच्या दिवशी माझी PH टेस्ट झाला आणि त्या टेस्टमध्ये मला ऑपरेशन सजेस्ट केलं डॉक्टरांनी. आणि काल माझं ऑपरेशन झालं आणि मी 2-3 तासातच चालायला लागले आणि डाएट पण सुरू केलं. आज सकाळी मी ब्रेकफास्ट केला आणि दुपारून माझा डिस्चार्ज होणार आहे. ज्याला कोणाला हा प्रॉब्लेम असेल त्यांनी घाबरून न जाता ऑपरेशन करावं, कारण हा प्रॉब्लेम मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे आणि गोळ्या औषधांनी हा ठीक होणार नाही आहे. त्याच्यासाठी ऑपरेशनच एक बेस्ट सोल्युशन आहे. आणि डॉक्टर चिराग ठक्कर आपल्याला ऑपरेशनचं सजेस्ट करतात, पण मनातली भीती पूर्णपणे नाहीशी करत आहे. ऑपरेशन झाल्यानंतर मला खूप चांगलं वाटतंय. आणि ऑपरेशनच्या आधी मी जे काही खाऊ शकत नव्हते, आता मी थोडं, म्हणजे आधी मला लिंबू पाणीही सहन होत नव्हतं, मी आता ते पिलं, मला काही एक त्रास झाला आणि मला खूप छान वाटतं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सारिका कदम आहे. ऑपरेशननंतरचा व्हिडिओ अपलोड करते. माझ्या ऑपरेशनला 3 महिने झाले. ऑपरेशननंतरून मला काही त्रास झाला नाही. ऑपरेशननंतर मला खूप बरं वाटायला लागले. आता मी सगळं काही खाऊ शकते, जे आधी मला ऑपरेशनच्या आधी खाता येत नव्हतं.
माझे फेवरेट कढी खिचडी, दही, साग, लिंबू पाणी, हे जे मला आधी खाता येत नव्हतं ते मी आता सगळं काही खाऊ शकते. आणि जे मला ऑपरेशनच्या आधी म्हणजे जे माझे गैर समजत होते की ऑपरेशन नंतर पण खूप असं म्हणजे प्रिकॉशन्स घ्यायला लागतात की तुम्हाला खूप पोट भरासं जेवता येत नाही किंवा दिवसातनं थोडं थोडं तुम्हाला 5-6 वेळेस जेवायला लागेल किंवा तुम्हाला तळलेले पदार्थ खाता येणार नाही किंवा आंबट खाता येणार नाही, बऱ्याच गोष्टी तुम्हाला अवॉइड करायला लागतील ऑपरेशन नंतर पण. पण माझ्या बाबतीत तसं काही एक झालं नाही, मी सगळं काही खाते, अगदी नॉर्मल जीवन जगते. आणि आधी पूर्वीसारखीच 3 वेळेस जेवण करते, पोटभर जेवण करते. आणि त्या त्रासातनं माझं पूर्ण मुक्ती झाली, मला खूप बरं वाटतंय. थँक यू डॉक्टर चिराग ठक्कर. Don't forget to subscribe our channel for more health-related information.